नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला काही घडामोडी आपण सविस्तरपणे आधी जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मराठी असल्यामुळे ऑफिससाठी जागा नाकारल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे आणि मराठी असल्यानं सोसायटीच्या सेक्रेटरीनं ऑफिसची जागा नाकारली असा आरोप मुलुंडमधल्या या महिलेनं केलाय. आणि त्यानंतर मनसेनं समज दिल्यानंतर सोसायटीच्या सेक्रेटरीनं माफीही मागितली आहे. तर राज्य सरकार आता या घटनेची गंभीरतेनं नोंद घेईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. मुलुंडमध्ये हा प्रकार घडलाय. मराठी असल्यामुळे ऑफिससाठीची जागा नाकारण्यात आली असा आरोप या संबंधित महिलेनं केलेला आहे. या महिलेनं तसा व्हिडिओ सुद्धा केलाय आणि त्यानंतर संबंधित सोसायटी सेक्रेटरीला समज दिलेली आहे मनसेनं आणि सोसायटी सेक्रेटरीनं माफी मागितली अशीही माहिती कळतीये. मात्र आता या सर्व प्रकाराची गंभीरतेनं दखल घेतली जाईल असं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर हा वाद या ठिकाणी सुरू होता आपण पाहतो या व्हिडिओमध्ये. इतके म्हणून राजकीय पक्ष स्वतःला महाराष्ट्रीयन्स आणि मराठी लोकांचं कैवारी म्हणतात ना, त्या सगळ्यांनी आपल्या पाट्या काढून टाका आणि सगळ्यांनी मराठी माणसाची साईड घेणं बंद करा. शिवसदन नावाची बिल्डिंग आहे, तिथे आम्ही ऑफिससाठी जागा बघायला गेलो. आम्हाला माहीत नव्हतं ती लोकॅलिटी कशी आहे काय आहे. तिथल्या सेक्रेटरीनी सांगितलं इथे महाराष्ट्रीयन्स अलाउड नाहीयेत. बरी नाही दादा, एवढी मुजुरी बरी नाही, लक्षात ठेवा, समजला का? तुम्ही आमच्या राज्यात राहता.